नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी भरती निकालासंदर्भात महत्त्वाचे अपडेट। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरती वादाच्या भवरात जी आहे ती सापडलेली आहे। या भरतीवर नवीन प्रश्न रोजच उपस्थित केले जात आहेत। तलाठी भरती लेखी परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे। विद्यार्थ्यांना 200 मार्काच्या पेपरमध्ये 200 पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत आणि महसूल विभागाने स्पष्ट केलेलं आहे की तलाठी भरतीच्या पेपरमध्ये एकूण 48 विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त मार्क आहेत। त्याचं स्पष्टीकरण देखील महसूल विभागाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे। त्यावर देखील व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो पाहिला नसेल तर पहा, चॅनलवरती तो अपलोड केलेला आहे। आता तलाठी भरती परीक्षेच्या निकालात गोंधळ अशा प्रकारची पेपरला जी आहे ती हेडलाईन आहे आणि यामध्ये नेमकी काय माहिती आहे, कशा प्रकारचा गोंधळ आहे, चला जाणून घेऊया सविस्तर माहिती। अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती तसेच तलाठी भरतीसंदर्भात महसूल विभागाच्या माध्यमातून ज्या काही नवीन नोटीस किंवा ज्या सूचना विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात येतील त्या तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहेत। तसेच तलाठी निकालाबाबत एक महत्त्वाची PDF देखील आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे, ही तुम्ही वाचणं गरजेचे आहे। त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची। तर आपली मेन अपडेट पाहूया आता। पहा, तलाठी भरती परीक्षेच्या निकालामध्ये गोंधळ हेडलाईन आहे। या संदर्भात माहिती पहा, तलाठी भरती परीक्षेचाही निकाल गोंधळ घालवणाराच लागला आहे कारण निकालात जे उमेदवार आधीच्या परीक्षेत नापास झाले होते ते उत्तीर्ण झाले असून त्यांना 200 पैकी तब्बल 214 गुण मिळाल्याचे समोर आले आहे। या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे। महसूल प्रशासनातील महत्त्वाचं पद असलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल 5 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला आहे आणि यासोबतच भूमी अभिलेख विभागाने 6 डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तर तालिका जाहीर केली होती। याआधी 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तर तालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी कालावधी दिला होता। दरम्यान जाहीर झालेल्या निकालावर आक्षेप घेणाऱ्या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप आहे की आधी घेतलेल्या तलाठी भरती परीक्षेत जे उमेदवार नापास झाले होते ते उमेदवार 200 पैकी तब्बल 214 गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। एवढेच नव्हे तर ज्या उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण करण्यात आल्याचेही आरोप समन्वय समितीने केला आहे आणि ट्विट करत केले गंभीर आरोप। तर तलाठी भरती परीक्षेच्या निकालावर आरोप करणाऱ्या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पूर्वीचे ट्विटरवर पोस्टमध्ये लिहिले की जाहीर करण्यात आलेल्या तलाठी परीक्षेच्या निकालात एकाच व्यक्तीचे पुढे गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केले आहे। तलाठी भरती परीक्षेच्या निकालावर आरोप करताना स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आरोप केला आहे की तलाठी भरतीच्या ज्या मुलांवर आधी पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत अशा बऱ्याच मुलांना 190 पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत आणि अधिकचे जे गुण आहेत ते मिळाले आहेत आहे आणि काही मुले तर गुन्हे दाखल असतानाही खोटी चरित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखवून दुसऱ्या पदावर नोकरी करत आहेत, त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। 2 वेळा निकाल लावण्यात आला आहे, वनरक्षकमध्ये 54 गुण आणि तलाठीमध्ये 241 गुण घेऊन टॉप केले आहे। तर अतिशय आश्चर्यकारक अशा प्रकारची माहिती आहे। या ठिकाणी पहा, पेपर आहे तलाठीचा 200 मार्काचा, त्यामध्ये इथं स्पष्ट केलेलं आहे की 241 जे गुण आहेत ते एका विद्यार्थ्याला मिळालेले आहेत आणि याच विद्यार्थ्याला वनरक्षकच्या पेपरमध्ये 54 गुण आहेत। तर नक्कीच ही आश्चर्यकारक अशा प्रकारची माहिती आहे। तलाठी भरती वादाच्या भवरात सापडलेली आहे। महसूल विभागाने या भरतीवर
स्पष्टीकरण दिलेलं आहे की सामान्यीकरण प्रक्रियेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे गुण वाढलेले आहेत, परंतु काही काही विद्यार्थ्यांचे प्रत्यक्षात दुप्पट डायरेक्ट दुप्पटच गुण झालेले आहेत. अशा प्रकारे त्यांचे गुण वाढलेले आहेत. आधीच्या निकालामध्ये त्यांचे वेगळे गुण होते आणि पुन्हा जो नॉर्मलायझेशननंतरचे गुण आले ते दुप्पट होऊन काही काहींचे गुण आलेले आहेत. त्यामुळे हा निकाल जो आहे तो नक्कीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. आश्चर्यकारकरित्या अशा प्रकारचा हा निकाल आहे. सामान्य विद्यार्थ्यांना समजण्याच्या पलीकडे आहे. जरी महसूल विभागाने सांगितलं असलं की सामान्यीकरण प्रक्रियेच्या अंतर्गत एका किचकट प्रक्रियेच्या अंतर्गत गणितीय किचकट प्रक्रियेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे मार्क 200 जास्त झालेले आहेत 200 पेपरमध्ये, हे महसूल विभागाचं स्पष्टीकरण आहे. तलाठी भरतीच्या निकालावर, तलाठी भरतीच्या मार्कांवर जे विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्यांना अनाकलनीय आहे त्यामुळे साहजिकच तलाठी भरती परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे. हा मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे.